महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या ज्या काही परीक्षा होणार होत्या त्या परीक्षा अचानक काल कॅन्सल झाल्या. सर्वप्रथम न्यासा ही कंपनी जर खऱ्या अर्थानं गेल्या 3-4 वर्षापासून आयटी सेक्टरच्या ब्लॅकलिस्ट मध्ये असेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं आणि आरोग्य विभागानं पुन्हा पुन्हा ह्या न्यासा कंपनीलाच कॉन्ट्रॅक्ट का दिलं ह्याचा पर्दाफाश होणं महत्वाचं आहे. नेमकं महाराष्ट्र शासन आणि ह्या न्यासा कंपनीमध्ये नेमकी कोणती जुगलबंदी चालू आहे हे सुद्धा सर्वसामान्यांच्या पुढे पर्दाफाश होणं तितकंच महत्वाचं आहे. मला वाटतंय गेल्या 2-3 वर्षापासून एमपीएससी विभागाने वारंवार सांगितलंय की ह्या काही खासगी कंपन्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या ऐवजी एमपीएससी विभाग सातत्यानं सांगते की आम्ही ह्या परीक्षा कंडक्ट करू, पण एमपीएससी विभागाला ह्या परीक्षा घेण्याचे आदेश न देता ह्या खासगी कंपन्यांकडेच वारंवार इशारा केला जातोय आणि त्यांच्या चुका जर दाखवल्या जात असतील तर खऱ्या अर्थानं सरकार ह्या विद्यार्थ्यांची आणि ह्या युवकांची दिशाभूल करते असं मला वाटतं. मला या ठिकाणी अजून एक मुद्दा उपस्थित करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांची जिल्ह्याच्या बाहेर केंद्र आहेत, परीक्षा केंद्र आहेत, मग ज्यांचं घरापासून 50 किलोमीटरपेक्षा अंतर जास्त आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं वाहतुकीचा भत्ता ह्या सरकारनं दिला पाहिजे ही आमच्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची प्रमुख मागणी आहे. आणि जर असं होणार नसेल आणि वारंवार परीक्षा डिक्लेअर करून जर कॅन्सल होणार असतील आणि जर विद्यार्थ्यांच्या मानसिक मनस्थितीशी जर खेळणार असेल सरकार तर हातामध्ये वह्या पुस्तके घेणारे ही विद्यार्थी खऱ्या अर्थानं कधी बंदूक घेऊन नक्षलवादी बनतील ह्या सरकारला पूर्णतः जबाबदार फक्त आणि फक्त हे महाराष्ट्र सरकार.